शेणानं लागले खत पेरू लक्षणे मी काय करत असतो, ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमते त्या ठिकाणी जायचं आणि शेतकऱ्याला माहिती द्यायची. तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो या विषयाकडे कसं वळलो, तर तुम्हाला थोडेफार थोडं म्हणजे थोडी माहिती देणार आहे. काय व्हायचं, 1995 मुंबईला पाऊस आला की आपल्याकडे 3 दिवसाला पाऊस यायचा, मग आपले शेतकरी काय करायचे, शेती करायचे, बियाणं आणायचे, खत पेरायचे, सगळ्या काही गोष्टी जमून जायच्या. पण त्याच्यानंतर काय झालं, 1996 ते 2001 जागतिकीकरण झालं, कारखानदारे वाढले, मोठे उद्योगधंदे वाढले, मग काय झालं ते कारखाने कुठं ना कुठं उभं राहिले. पण त्या उभं राहिल्याच्या नंतर तिथं जे झाडं होते झाडं तोडल्या गेले, जंगल तोड झाले, मग ह्या निसर्गानं रुद्रूप दाखवायला सुरुवात केली. निसर्ग रुसला ते कोणी लक्षात घेत नव्हतं. पण 2001 काय करायचे, तुम्ही मुंबईला पाऊस सुरू झाला की तुम्हाला माहीत होतं 3 दिवसाला पाऊस येतो, मग पाऊस हे निसर्ग तुमच्या रुसल्यामुळं पाऊस गुजरातकडे निघून जायचा, महाराष्ट्राकडे पाऊस येत नव्हता. मग 2001 आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणारे कोणी होते का नव्हते, होत्या संस्था होत्या, पण शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम कोणी उभा राहत नव्हता. तर तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो, मी 2001 सुद्धा पाऊस सांगत होतो. पण काय झालं, तुमच्याकडे सोशल मीडिया नसल्यामुळं आपल्या म्हणजे प्रिंट मीडिया होता, आणि त्यावेळेस काय व्हायचं, आमच्या परभणी जिल्ह्याची बातमी बीडकडे येत नव्हती, इकडली बातमी तिकडे येत नव्हती, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण योगायोगाने काय झालं, या विषयाकडे कसं वळलं सांगतो. तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, मी काय या 4-5 वर्षात पाऊस सांगत नाही, तर मला लहानपणी 8वीपासून पाऊस बघतो इतका अभ्यास आहे. तर मग या विषयाकडे कसं वळलं सांगतो, 1995 मी माझे वडील शेती करायचो, शेती करताना वडिलांची शेती कशा करायची, निसर्ग, मग अंदाज कोण देत होतं, टीव्हीमध्ये बातम्या असायच्या, आणि त्या टीव्हीमध्ये त्या बातम्यामध्ये हिंदी समाचार आणि डीडी न्यूज या 2 बातम्या असायच्या, आणि त्या 2 बातम्यामध्ये काय व्हायचं, अंदाज द्यायचे, आणि त्या अंदाज बघून आमच्या वडिलांची शेती करायची, एक लेडीज यायची आणि हिंदीमध्ये बातम्या सांगायची. तुम्ही त्या बातम्या ऐकलेल्या असतील, आणि त्या बातम्या कशा राहायच्या तुम्हाला एक माहिती समजून सांगतो. ते म्हणायचे, महाराष्ट्र में छिटे गिरने की संभावना है, कई जगहों पे छिटे गिरेंगे, कई जगहों पे बारिश होगी, नाव घेतात ते महाराष्ट्र घेते. त्याच्यानंतर त्या बातम्या संपल्या की लगेच इंग्रजी